आज आपण कोलकाता स्ट्रीट फूड प्रसिद्ध कुरकुरीत विक्टोरिया वडा बघणार आहोत हा वडा अगदी कमी मसालात झटपट कमी तेलकट तयार होतो असं म्हणतात ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर कोलकात्यामध्ये खास हा वडा खाण्यासाठी आलेले होते बाहेरून मस्त कुरकुरीत आतून छान जाळीदार आणि एकदम सॉफ्ट असा वडा तयार होतो सोबतच एक हिरवी चटणीसुद्धा सर्व केली जाते म्हणजे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन असलेली चवदार अशी आज आपण डिश बघणार आहोत रेसिपी फार इंटरेस्टिंग आहे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक कप किंवा वजणी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम मुगाची डाळ घेतलेली आहे नॉर्मली वरण किंवा आमटी करतो तीच ही सालं काढून घेतलेली मुगाची डाळ आपण इथे एक कप घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तासाभरासाठी आपल्याला ही पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे लवकर हवा असेल तर थोडंसं कोमट पाण्यामध्ये ही डाळ तुम्ही भिजत ठेवू शकता अशी ही भिजल्यानंतर चांगली सॉफ्ट आणि मस्त फुललेली आहे एखाद्या चाळणीवर काढून घ्यायची आहे पुन्हा एक दोन पाण्याने आपण धुवून आहे अशी ही चाळणीवर एक मिनिट भरासाठी आपल्याला पाणी निथळ ठेवायचं आहे पाणी निथळल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळी डाळ आपण काढून घेतलेली आहे आता या डाळीमध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेल्या आहेत एक ते दीड इंच आलं असं तुकडे करून घेतलेले आहेत एक पाच सहा लसणाच्या आता आलं असेल लसूण असेल किंवा हिरवी मिरची थोडश्या बारीक तुकड्यांमध्ये करून घ्यायची आहे असे तुकडे करून घेतले की याची पेस्ट पटकन तयार होते गरज वाटल्यास एखाद दोन चमचे पाणी घालू शकता आणि अशी एकदम फाईन अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम फाईन अशी पेस्ट याची तयार झालेली आहे आता ही पेस्ट एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आता ही तयार मुगाची पेस्ट एक मिनिट भरासाठी बाजूला ठेवून देणार आहोत इथे एका खलबत्त्यामध्ये एक चमचा धणे घेतलेले आहेत अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे धने जिरे आपल्याला इथे बिलकुल भाजून घ्यायची गरज नाही कच्चच घालायचं आहे अगदी अर्धा चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे आणि जाडसर किंवा ओभड दुबड असं आपण याला छान कुटून घेणार आहोत खूप जास्त बारीक करायचं नाही काहीसं दरदरीत किंवा थोडंसं मोठ्या तुकड्यांमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणजे वडा खाताना दाता खाली की अगदी छान लागतो तुम्ही इथे बघू शकता असं हे जाडसर कुटलेलं त्रिकोट मसाले आपण या पेस्टमध्ये घातलेलं आहे ताजं ताजंच करून घाला म्हणजे याचा फ्लेवर अगदी छान येईल थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे एक चिमूटभर आपण यामध्ये हिंग घातलेलं आहे चवीपुरतं घालायचं हे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता आता ही सगळी जिन्नस या मुगाच्या पेस्टमध्ये आपल्याला चांगली एकजीव करून घ्यायचं आहे आता ऑथेंटिक पदार्थामध्ये खूप कमी मसाल्यात हा पदार्थ तयार केला जातो तुम्हाला यामध्ये आणखीन काही भाज्या वगैरे ॲड करायच्या असतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ॲड करू शकता आता ही पेस्ट आपण छान एकजीव करून घेतली वडे छान कुरकुरीत होण्यासाठी त्याला बायंडिंग येण्यासाठी इथे आपण सारख्याच कपने पाव कप किंवा चमचाने मोजाल तर साधारणतः चार चमचे आपण इथे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे बारीक रवासुद्धा वापरू शकता आणि चांगलं पुन्हा आपण असं एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता असं हे पीठ भज्यांच्या पिठाप्रमाणे थोडंसं लुसलुशीत झालेलं आहे असंच पीठ आपल्याला हे करायचं आहे एक दोन मिनिटासाठी या पिठाला आपण बाजूला ठेवणार आहोत तोवर इथे छान ऑथेंटिक हिरवी चटणी बघणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये देठांसहित कोथिंबीर घेतली आहे पेक्षा त्याच्या देठामध्ये खूप स्वाद असतो एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये करून घेतली आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता अर्धा चमचा आपण इथे जिरं घातलेला आहे जिरं आपण न भासता कच वापरलेला आहे एक इंच किंवा एक लहान आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याचबरोबर एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक खास इंग्रेडियन घालणार आहोत त्याने आपली चटणी छान घट्ट असत आणि त्याला टेक्शर छान येतं दोन ते तीन गच्च चमचे भरून इथे आपण भाजलेली डाळ व घेतलेली आहे तुम्ही भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता चवी पूर्त मीठ घालायचं आहे थोडंसं पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट किंवा छान चटणी आपल्याला याची करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी कमी मसाल्यात चविष्ट अशी चटणी तयार झाली आहे सगळ्या शेवटी थोडासा लिंबाचा रस यामध्ये पिळला तरीही चालणार आहे त्याने मस्त चटपटीत आणि छान टँगी अशी आपली चटणी तयार होते न घालता आपण ही चटणी तयार करू शकतो तर अशी ही चटणी एकदाच बनवून ठेवली की अगदी पाच सहा दिवस फ्रीजमध्ये बिलकुल खराब होत नाही तर वड्यांसोबत खाण्यासाठी ही झटपट हिरवी चटणी तयार झालेली आहे दोन मिनिटात पीठ ही छान एकजीव आणि सण फुलून तयार झालेला आहे आता हे वडे तळण्यासाठी एका बाजूला कढईमध्ये चांगलं कडकडीत धूर येईपर्यंत तेल गरम करून घेतलंय आणि त्यातला हा एक टेबल स्पून किंवा साध्या चमचाने मोजाल तर एक पाच चमचे भरून कडकडीत गरम तेल या पिठावर आपण घालणार आहोत असं हे कडकडीत तेल या पिठावर घातलं की वडे मस्त खुसखुशीत आणि मस्त फुललेले तयार होतात मस्त मऊ होतात सोडा वगैरे घालण्याची यामध्ये गरज लागत नाही सोडा तसा शरीरासाठी हार्मफुल असतो तर असं हे एकदा नक्की करून पहा असं हे छान आपण एकजीव करून घेतलेलं आहे आता लगेचच आपण याचे वडे करायला सुरुवात करू त्यासाठी इथे आपण एक वाटी घेतली आहे एक ओलं कापड आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि असं हे वाटीवर ओलं कापड आपल्याला सेट करून घ्यायचं असं हे कापड आपण वाटीवर आहे आणि उलट्या दिशेला अशी ही पीळ घालून एकदम घट्टसर वाटीला कापड लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं याला पाणी लावायचं आहे हातालासुद्धा पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून हाताला पीठ चिटकू नये एक छोटासा गोळा म्हणजे एक मोठ्या लिंबाच्या आकारा एवढा गोळा घेतला आहे आणि असा हा वडा यावर आपल्याला थापून घ्यायचा आहे पीठ थोडंसं पातळ असल्यामुळे हातावर तसं चिटकून बसतं मग असं केलं की मस्त आपल्याला हे पीठ थापता येतं असं हे आपल्याला पातळ असा वडा थापून घ्यायचा आहे हाताला पुन्हा थोडंसं पाणी लावून असं हे आपल्याला काढतासुद्धा अगदी सहज येतं तुम्ही इथे बघू शकता तर असा हा अगदी सहज वडा या रुमालापासून वेगळा झालेला आहे लगेचच कडकडी तेलावर हा वडा आपल्याला असा सोडायचा आहे खूप साध्या सोप्या पद्धतीत हा वडा कसा थापायचा मी तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही हातावर जमेल तर हातावर सुद्धा हा वडा थापून हे वडे तयार करू शकता हलु -हलु हलु -हलु तर इथे सारख्याच पद्धतीने अगदी हळूहळू आपल्याला हे वडे यावर सोडायचे आहेत आणि वडे तेला सोडत असताना फार जसं घाई करायची नाही अगदी अलगत हळूहळू आपल्याला हे वडे तेला सोडले तरीही चालणार आहे आणि हाय फ्लेमवरच एक दोन मिनिटासाठी एका बाजूने हे वडे आपण तळून घेणार आहोत तर साधारणतः दोन मिनिटानंतर तेलावर असे हे वडे तरंगत आहे अगदी हलके फुलके जर वडे तुमचे तयार झाले असतील तर असे हे तेलावर तरंगायला लागतात तुम्ही इथे बघू शकता आपले तीनही वडे असे तेलावर तरंगत आहे म्हणजे आपले वडे अगदी हलके फुलके आणि मस्त शिजलेले आहेत दोन्ही बाजूने उलत पलत करून आपल्याला साधारणतः तीन ते चार मिनटं हाय फ्लेमवरच हे वडे छान तळून घ्यायचे आहेत हलक्याशा बदामी रंगावर झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त हलके फुलके कुरकुरीत असे छान असे वडे आपले तयार झालेले आहेत म्हणजे मुलांना जरी तुम्हाला डबायला द्यायचं असतील अतिशय पौष्टिक आहे मूग डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं तर असे हे वडे तुम्ही मुलांनासुद्धा डब्याला देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला पौष्टिक आणि थोडंसं युनिक बनवायचं असेल तर हा पदार्थ नक्की करून पहा सारख्याच पद्धतीने हाय फ्लेमवरच आणि कडकडी तेलामध्ये आपण काही वडे तळून घेतलेले आहेत आता इतक्या पिठापासून साधारणतः एक वीस ते बावीस मध्यम आकाराचे असे हे वडे तयार होतात तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक वडा तेलावर तरंगतोय म्हणजे मस्त हलका फुलका आणि छान सॉफ्ट कुरकुरीत असा वडा आपला तयार झालेला आहे तर इथे आपण काही वडे करून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता छान हिरव्या चटणीसोबत किंवा नसेल तर टोमॅटो केचप बरोबर तुम्ही हा वडा सर्व करू शकता एक वडा मी तुम्हाला इथे कट करून दाखवते तुम्ही इथे बघू शकता बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान जाळीदार आणि मस्त शिजलेला आहे मस्त सॉफ्ट असा झालेला आहे तर या हिरव्या चटणीसोबत एकदम झक्कास लागतो टोमॅटो बर सुद्धा तुम्ही हा वडा खाऊ शकता तर आजचा हा युनिक पदार्थ विक्टोरिया वडा नक्की करून पहा आणि तो कसा झालाय कमेंट करून नक्की कळवा तुमच्या मैत्रिणींसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा